अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एकचा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. कदम पाटील वादात सांगली जिल्ह्यातील काँग्रेस बुडणार का? विटेकरांनो तयार व्हा, पुन्हा एकदा येत आहे विटेकरांच्या हक्काचं व्यासपीठ. हो अहो, तुमचे आमचे आपल्या सर्वांचे विटा अष्टमीतील प्रमुख आकर्षण श्री राजलक्ष्मी ग्रुप प्रस्तुत मी फिनिक्स आयोजित गणपती सारीस आणि एनजी गोल्ड 1 ग्रॅम ज्वेलरी प्रायोजित विटा फेस्टिवल. पहिल्याच वर्षी लोकप्रिय ठरलेल्या विटा फेस्टिवलच्या दुसऱ्या पर्वात विटेकरांच्या हक्काचं व्यासपीठ साकारणार डान्स स्पर्धा, गायन स्पर्धा, सिने कलाकारांच्या उपस्थितीत मराठी चित्रपट रावरंभा आणि सरजाचे प्रमोशन. आपला अभिमान, आपल्या विटे शहराचे गीत रिलीज, विटा भूषण पुरस्कार, कीर्तन आणि नितीन भाऊजींचा होम मिनिस्टर कार्यक्रम सलग 3 दिवस 17, 18, 19 एप्रिल रोजी. तेव्हा विटेकर कलाकार आणि रसिक तयार व्हा भव्य दिव्य फेस्टिवल साठी, आपल्या विटा फेस्टिवल साठी आणि विटे शहराच्या येणाऱ्या नवीन गाण्यावर थिरकण्यासाठी. अधिक माहितीसाठी संपर्क 88 87 27 67. कदम पाटील वादात जिल्ह्यातील काँग्रेस बुडणार का? नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. कधी एकेकाळी सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बाले जिल्हा होता. आणीबाणीच्या काळातही अवघ्या देशात काँग्रेस भुईसपाट झाली, मात्र सांगली जिल्ह्यात काँग्रेसचा बुरुज भक्कम होता. या पडत्या काळात सुद्धा काँग्रेसचा विचार आणि काँग्रेस हा सांगली जिल्ह्यामध्ये जिवंत होता. पण गेल्या काही वर्षात अंतर्गत लाथाळ्यांनी काँग्रेसची वाताहत झाली आहे. वसंतराव दादा पाटील, राजाराम बापू असे काँग्रेसचे तगडे नेते जिल्ह्यात होते. या नेत्यांनी राज्यात आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवली. राज्याचे राजकारण तिकीट वाटप सांगलीतून व्हायचे. आज त्या सांगली जिल्ह्यात काँग्रेसला अवकळा आली आहे. सध्या सांगली जिल्हा काँग्रेसमध्ये कदम आणि पाटील अशी दोन मातब्बर घराणी आहेत. या दोन घरांच्या वादात जिल्ह्यातील काँग्रेस बुडणार की काय असा प्रश्न पडतो. 1999 साली शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केली आणि जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांनी राष्ट्रवादीत उडी मारली. यात वसंतराव दादांच्या घरातले विष्णुअण्णा पाटील, त्यांचे चिरंजीव मदन पाटील, आर आर पाटील, जयंत पाटील, अनिल बाबर, पृथ्वीराज देशमुख अशी ताकदवर मंडळी राष्ट्रवादीत गेली. त्या काळात पतंगराव कदम, शिवाजीराव देशमुख, मोहनराव कदम, शैलजा भाभी, भाजपचे विद्यमान खासदार संजय पाटील, अजितराव घोरपडे आदी लोकांनी काँग्रेसचा झेंडा फडकवत ठेवला. आघाडी सरकारच्या कार्यकाळात काँग्रेसने पतंगराव कदमांना राज्याच्या मंत्रिमंडळात व प्रतीक पाटलांना केंद्रात मंत्रिपद दिले. दादा घराणे व कदम गटात त्यावेळी ही सुप्त संघर्ष व कुरघोड्यांचं राजकारण जोरात होतं. यात काँग्रेसची पडझड झाली. राष्ट्रवादीकडे अनेक मातब्बर नेते असूनही त्यांच्यापेक्षा जास्त ताकद काँग्रेसची होती. 1999-2004 या निवडणुकीत राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसची ताकद व आमदार जास्त होते. 2009 निवडणुकीत काँग्रेसला फटका बसला. 4 आमदारावरून 2 वर संख्या आली. राष्ट्रवादीची ताकद तशीच राहिली, पण भाजप बळकट झाली. 2009 पासून सांगली जिल्हा काँग्रेसला उतरती कळा लागली. संपूर्ण जिल्हाच काँग्रेसमय होता. तिथे आता 2 आमदार उरले आहेत. 2024 हा आकडा 1 वर तरी राहील का अशी स्थिती आहे. काँग्रेस पक्ष अंतर्गत लाथाळ्या व कुरघोड्यांनी सडला आहे. पक्षात नव्या नेतृत्वांना संधी दिली जात नाही. दुसऱ्या फळीतले नेतृत्व मोठं केलं जात नाही. आज दादा घराणे व कदम घराणे अशा 2 गटात काँग्रेस विभागली आहे. सांगली जिल्ह्यात 10 तालुक्यापैकी पलूस, कडेगाव आणि जत हे 3 तालुके वगळता इतर 7 तालुक्यात काँग्रेसची ताकद दखलपात्रही राहिलेली नाही. खणापूर, आटपाडी, कवठे महांकाळ, शिराळा, वाळवा, मिरज आणि तासगाव या तालुक्यात काँग्रेसची पुरती वाताहत झाली आहे. खणापूर तालुक्यात केवळ 1 ग्रामपंचायत काँग्रेसकडे आहे. तिथे 2004 व 2009 अशी सलग 2 टर्म सदाशिव पाटील यांच्या रूपाने काँग्रेसचा आमदार होता. आता तिथे काँग्रेसकडे फक्त 1 ग्रामपंचायत उरली आहे. सदाशिव पाटलांनीही हातावर घड्याळ बांधलं. तालुका अध्यक्ष रवींद्र देशमुख यांच्या जोंदळखिंडी गावची ग्रामपंचायत तेवढी काँग्रेसकडे आहे. काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष प्रताप शेठ साळुंके यांचे पुतणे विठ्ठल साळुंके हे एकटेच चांगले सक्रिय आहेत. बाकी काँग्रेस हार तुऱ्यापुरती उरली आहे.
काँग्रेस म्हणून ना कुठली सामाजिक उपक्रम, ना कुठला मोर्चा, ना कुठलं आंदोलन होते. नेते आले की गुच्छ द्यायचे आणि परत जाऊन खुराड्यात बसायचे अशी स्थिती आहे. विट्यात अशोक गायकवाड, नंदकुमार पाटील, सुरेश पाटील, गजानन सुतार आदी मंडळी आहेत, पण तालुक्यात आई काँग्रेसपेक्षा बाबर काँग्रेस जास्त आहे. घाट माथ्यावर सुहास शिंदे यांच्यासारखे तरुण नेतृत्व आहे, पण ते अर्धे भाजप व अर्धे काँग्रेस सोबत असतात. त्यांना ताकद देऊन पक्ष वाढवणं गरजेचं आहे. आटपाडी तालुक्यात काँग्रेस नावाला तुरली आहे. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मोहनराव भोसले यांचा गट थोडाफार आहे. मोहनराव भोसले आज हयात नाहीत, पण त्यांचे चिरंजीव जयदीप भोसले तो गट सांभाळत आहेत, पण तेही पूर्ण क्षमतेने सक्रिय नाहीत. जयदीप भोसले शेटफळचे, राहुल गायकवाड अशी काही लोक आहेत, पण पक्ष या लोकांना ताकद देताना दिसत नाही. तासगाव तालुक्यात महादेव पाटील चांगले सक्रिय आहेत, पण त्यांच्या पाठीशी पक्ष उभा राहताना दिसत नाही. ते संजय पाटलांना चांगली टक्कर द्यायचा प्रयत्न करतात, चांगला संघर्ष करतात. संजय पाटलांनी बस्तान बसवलेली काँग्रेस कमिटी ताब्यात घेत त्यांनी जिवंत ठेवली, पण ते एकाकी पडताना दिसतात. राजीव मोरे, अमित पाटील हे युवकही काँग्रेसचा विचार घेऊन धडपडताना दिसतात. कवठे महांकाळ तालुक्यात बाळासाहेब गुरव, संजय हजारे यांच्यासारख्या लोकांनी काँग्रेसचा झेंडा फडकवत ठेवला आहे, पण त्यांनाही कुणी वाली नाही, पक्ष त्यांच्याकडे पाहत नाही. तरीही कवठे महांकाळ तालुक्यात किमान 3 ग्रामपंचायती काँग्रेसच्या विचाराच्या आहेत. जत तालुक्यात विक्रम सावंत यांच्या रूपाने काँग्रेसचा दुसरा आमदार आहे. ते विश्वजीत कदम यांचे मावस भाऊ आहेत. त्यांना बऱ्यापैकी रसद मिळते. तिथे सुजय शिंदे, सुरेश शिंदे यांचेही गट प्रभावी आहेत. जत मतदारसंघात काँग्रेसची चांगली ताकद आहे. मिरज तालुक्यात काँग्रेसचा आमदार निवडून यायचा, हाफीजबाई धतुरे हे तेथून 2 वेळा निवडून आले. आता तिथे काँग्रेसची दुरावस्था आहे. सिद्धार्थ जाधव यांनी विधानसभेला उमेदवारी केली होती, त्यांचा थोडक्यात पराभव झाला. आता तेही कुठं दिसत नाहीत. सी आर सांगलीकर उमेदवारीसाठी आग्रही आहेत, त्यांचाही थांग पत्ता लागत नाही. पक्ष या लोकांच्या पर्यंत पोहोचून काम वाढवत नाही, त्यांच्या पाठीशी उभा राहत नाही. सांगली शहरात काँग्रेसची ताकद चांगली आहे. शहरात पृथ्वीराज पाटील चांगले सक्रिय आहेत. विधानसभेला त्यांनी जोरदार लढत दिली, थोडक्यात त्यांचा पराभव झाला. त्यांना ताकद दिली असती तर आज सांगली मतदारसंघाचा आमदार पृथ्वीराज पाटील असते. जत मतदारसंघात विक्रम सावंत यांनी जेवढी ताकद मिळवली तेवढी ताकद पृथ्वीराज पाटलांना दिली गेली नाही. पृथ्वीराज पाटील वढवई आहेत, काँग्रेस पक्षावर निष्ठा असणारे आहेत. त्यांचे वडील गुलाबराव पाटील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही होते. अशा लोकांना पक्षाने ताकद द्यायला हवी, पक्ष त्यांच्या पाठीशी पूर्णपणे उभा करायला हवा. असे केले तर 2024 वेगळा निकाल लागलेला दिसेल. सांगली शहरात विशाल पाटील, प्रतीक पाटील यांचाही गट प्रभावी आहे. तसेच मदन पाटील, पत्नी जयश्री पाटील यांचा गटही सक्षम आहे. त्या जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष आहेत. नामदेवराव मोहिते यांचाही तिथे गट आहे, पण या सर्वांची तोंडे परस्पर विरोधी दिशेला आहेत. या लोकांच्यातच एक वाक्यता नाही. शिराळात सध्या काँग्रेसची अवस्था बिकट आहे. ज्या शिवाजीराव देशमुखांना काँग्रेसने खूप काही दिलं, विधान परिषदेची आमदारकी तर कायमस्वरूपाचीच दिली होती, विधानसभेचे सभापती पद दिले होते, त्यांच्या योगदानाच्या कैक पट त्यांना पक्षानं दिलं. त्यांचा मुलगा सत्यजित देशमुख त्यांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद दिले. एका कुटुंबाला पक्षानं किती द्यायचं असतं असा प्रश्न पडावा इतपत काँग्रेसनं देशमुख घराला संधी दिली. तरीही सत्यजित देशमुखांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला, काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला. इतकं देऊनही सत्यजित देशमुखांनी काँग्रेसची प्रतारणा केली. भाजप प्रवेशाच्या बदल्यात त्यांना भाजपनं काय दिले हाच प्रश्न आहे. शिराळा तालुक्यात सध्या राजेंद्र शिंदे, वैभव पवार व नंदकुमार कुंभार अशा कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा झेंडा फडकवत ठेवला आहे. वाळवा तालुक्यातील काँग्रेसची अवस्था वाईट आहे. तिथे बोरगावाचे जितेंद्र पाटील यांनी काँग्रेसचे अस्तित्व राखलं आहे. बोरगाव सारख्या मोठ्या गावची ग्रामपंचायत त्यांच्याकडे आहे. त्या भागात त्यांची चांगली ताकद आहे, पण त्यांनाही पक्षाकडून ताकद मिळत नाही. अभिजित पाटलांनी वाळवा तालुका जयंतरावांशी टक्कर देत काँग्रेस विचार टिकवला होता, पण त्यांना पक्षातल्या कुरघोड्यांनी जे रिसाळलं, अखेर त्यांनी शिवसेनेची वाट धरली. आज ते शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. असे चांगले व ताकदवार नेतृत्व पक्षानं गमावलं. अभिजित पाटील यांनी जयंत पाटलांच्या विरोधात विधानसभेला
35,000 मतदान घेतले. असा नेता या कुरघोड्यामुळे पक्षाबाहेर जात असेल तर काँग्रेसने आत्मचिंतन करायला हवं. नाणावाडी काँग्रेसमध्ये नेहमी राहिले पण त्यांच्या माघारी मुलांनी काँग्रेस सोडली. सध्या जितेंद्र पाटलांनी वाळव्यात काँग्रेस टिकवली, त्यांच्या पाठीशी ताकद उभी करणं गरजेचं आहे. जिल्ह्यात काँग्रेसला व काँग्रेसच्या विचाराला मानणारे कार्यकर्ते खूप आहेत. प्रत्येक तालुक्यात काँग्रेस विचारावर प्रेम करणारी लोक आहेत, फक्त या लोकांना योग्य नेतृत्व मिळत नाही. ही शोकांतिका आहे. काँग्रेसचा शत्रू दुसरा तिसरा कोणी नव्हे तर काँग्रेसच आहे. काँग्रेसमधले सगळे गट मनापासून एकत्र आले तर काँग्रेसला चांगले दिवस येतील. जिल्ह्यात सध्या काँग्रेसकडे विश्वजित कदम, विशाल पाटील, प्रतीक पाटील, जितेश कदम असे काही चेहरे आहेत. प्रतीक पाटील सेवानिवृत्त झाल्यासारखे आहेत, ते सक्रिय राजकारणातून अलिप्त झाले आहेत. त्यांच्यात पराभवाचं नैराश्य दिसून येतं. जितेश कदम यांच्याकडे उत्साह आहे, कार्यकर्त्यांची चांगली फळी आहे, पण ते जास्त उथळ आहेत. सोशल मीडियाच्या नभांगणातला चमचमता तारा आहेत. ग्राउंडवर कवी आणि सोशल मीडियात चमकोगिरी जास्त करताना दिसतात. त्यांनी मन लावून काम केले तर त्यांचं नेतृत्व चांगल्या पद्धतीने उभे राहील. विश्वजित कदम, प्रतीक पाटील हे दोन चांगले प्रभावी आणि आश्वासक चेहरे काँग्रेसकडे आहेत. दोघेही तरुण आहेत. या दोघांनाही हातात हात घालून एक दिलाने काम केले तर काँग्रेसला गतवैभव येऊ शकते. फक्त या दोघांनी जिल्ह्यावर फिरून पक्ष बांधला पाहिजे. या दोघांच्याकडेही राजकारणासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत, पण या दोन घरातला वाद मुळापासून संपला तर हे शक्य आहे. आणि आता या वादच काँग्रेसच्या मुळावर उठू शकतो. या वादातच जिल्ह्यातील काँग्रेस बुडू शकते. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद.